त्यामुळे आपल्याला काही गोष्टींवर आपण त्या बैठकीत देखील आपण चर्चा केली होती की ब्लॅक स्पॉट जे आहेत, मला वाटते 1000 पेक्षा जास्तीचे ब्लॅक स्पॉट आहेत. आता आपण नाशिकमध्ये जेव्हा बैठक आपली नाशिकच्या विषयावर झाली तर त्यांनी तिकडे मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले. परंतु फक्त एकटा नाशिकमध्ये नाही तर आपण राज्यभर जेवढे ब्लॅक स्पॉट आहेत ते आपण रिमूव्ह केले पाहिजे, त्याच्यात तिथे सुधारणा केल्या पाहिजे. आणि वारंवार लोक मला नाशिकला स्वतः येऊन सांगितलं, बाबा इथे साहेब अनेक वेळा अपघात झाले. आता ते काही तिकडून येणारी गाडी, मेन रोडनी येणाऱ्या गाडीला गाडी त्याला दिसत नव्हती, ते मधलं काय एन्क्रोचमेंट होतं ते आपण काढून टाकायला लागलो. ताबडतोब ऑन द स्पॉट सांगितलं काढा. पण असे जे काही जिथे जिथे अशा जे अपघाताचे ठिकाणं आहेत ते तर आपल्याला तिथं सगळ्यांनी एक टीमवर्क करून ते काढून टाकले पाहिजेत. आणि हे ब्लॅक स्पॉट जेवढे आहेत ते सगळे आपल्याला नजरेआड करून चालणार नाहीत. ते काही असू द्या, कुणाचंही बांधकाम असू द्या, काही असलं तरी सुद्धा शेवटी किंवा तिथे चौक आहे, तिथे स्पीड ब्रेकर आहे, ते रंबलर आहे, तिथे सिग्नल आहे किंवा आपले सायनेजेस आहेत, हे सगळं आपल्याला पुढाकार घेऊन हे केलं पाहिजे. आणि हे अपघात तुम्ही म्हणालात की मुंबई पुण्याचे, चांगली गोष्ट आहे. मी सांगितलं तुम्ही तिथं लेन कटिंग करतात लोक, कुठून हेवी गाड्यांच्या लेफ्टनी चालले पाहिजे ते राईटला येतात, राईटला आल्यामुळे मधूनच निघाल्यानंतर तो काय करणार माणूस, पाठचा येऊन त्याला धडकणारच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि जास्ती करून सकाळी हे अपघात सकाळी होतात, पहाटेच्या ह्याच्यामध्ये साखर झोपेमध्ये काय ते 3 आणि 5 काय ह्याला काय उपाय आहे, ह्याला आपल्याला काय करता येईल? बघा जेवढे ऍक्सिडेंट झाले ना ते जास्तीत जास्त सकाळी पहाटेच्या सुमारास, तर त्याच्यामध्ये एक तर त्या ड्रायव्हरला डुलकी लागते, तर ते अशा टायमाला आपली जी काही RTO आहे, ट्रॅफिक पोलीस आहेत, पोलीस यंत्रणा आहे, ते थोडं कुठं कुठं त्यांना जे असे स्पॉट आहेत त्याच्या अगोदर थोडं त्यांना चेक केलं पाहिजे. कोणी दारू पिऊन गाड्या चालवतात ते असेही काही प्रकार झालेले आहेत. आणि साखर झोपेमध्ये तो काय बघ, त्याचा तो आता हेवी बसेस आहेत, हेवी ट्रक्स आहेत, तर तो ड्रायव्हर कधी गाडीत बसला आहे? आता ते रात्रीचा दोन ड्रायव्हर असले पाहिजे त्यांना, ते थोडं थोडं कुठं तर हटकायलाच पाहिजे आपल्याला, तर थोडं तो चेक बसेल. आणि बाकी तर रोड सेफ्टीचं तुम्हाला माहीत आहे ते मी सांगायला नको. तुम्ही जे ब्लॅक स्पॉट आहे त्याच्या अगोदर काय ते रंबलर का काय आपण लावतो ते थोडं थोडं बरोबर ना गाडी आपण सुरुवात केलेली आता 1004 जी आहे जे आपण सांगितलं तिथे असे प्रकारचे करणार, म्हणजे तो कसा त्याला तरी थोडा तर म्हणजे हा रंबलिंग झाली तर थोडीशी जाग येईल. आणि थोडं कधी कधी आहे ना आपण थोडं विचारलं तरी सुद्धा त्याचा मेसेज जर गेला ना तर मग ते जे 24 तास किंवा रात्रभर दिवसभर आणि रात्रभर गाड्या चालवतात त्यांच्यावर थोडं तरी चेक येईल, कंट्रोल येईल. बाबा आम्हाला कोणीतरी विचारते काय, 100% सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार नाही, पण मेसेज देणं पण महत्त्वाचं आहे, तर त्याच्यावर काम करायला पाहिजे आपण. आणि नंबर्स खूप जास्ती मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि आता बाकी शेवटी काय, एक एक जीव आपल्याला महत्त्वाचा आहे. आपण मोठ्या काही प्रमाणावर जरी समजा हे केलं खरं म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या आपल्याला केल्या पाहिजे. आणि एवढं म्हणजे प्रमाण एवढं जर बघितलं तर खरंच त्याच्यावर म्हणजे काही तरुण मुलं असतात त्याच्यामध्ये त्यांचं तर पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होऊन जातं ना. 80% तर ह्याच्यावर आपण आहे ना लक्ष दिलं पाहिजे. आणि नवीन नवीन आता ठीक आहे आपल्याला, आता आम्ही परदेशात गेल्यावर पहिले तर माणसांना त्यांचं प्राधान्य असतं, पहिले चालणाऱ्या पादचाऱ्यांचं प्राधान्य त्यांना देतात. तिकडे ठीक आहे, तिकडे लोकसंख्या कमी आहे, कंट्रोलमध्ये असते, इकडे आपल्याकडे जास्तीचे लोक आहेत, पण तरीसुद्धा आपल्याला हे म्हणजे माणसांना प्राधान्य दिलं पाहिजे आपण, पण आपल्याकडे कोण थांबायला तयार नाही.
त्याला असं वर ते हे करून कट मारून त्यांना पळून जात. काय त्याला जास्ती काय म्हणजे किती वेळ जाणार आहे? 2-4 मिनिटाचा हा पण याच्यासाठी आपल्याला थोडं काउन्सिलिंग करण्याची गरज आहे. 20% मृत्यू 5-13 आहे. आम्ही आता कॅम्पेन सुरू केला आहे वॉक ऑन राईट. कसं आहे जेव्हा पण तो डावीकडचा कामाचा गाडी दिसत नाही उजवीकडनं त्यांना चालायला पाहिजे जेव्हा तिथं फुटपाथ नाही त्या ठिकाणी. आम्ही हे कॅम्पेन सुरू केलं समोरून तरी गाडी दिसते. आता एक माणूस संध्याकाळी उतरला आमच्या ओळखीचाच होता चांगला तो ठाण्यामध्ये त्याचा डेव्हलपर होता मुंबईत आला जेवला आणि खाली उतरला आपलं चालायला जरा चालायला उतरल्याबरोबर पाठून एक बाईकवाला आला त्याला जो त्याने धडक दिली एवढ्या जोरात धडक होती की तो जागेवरच मेला. त्याची काय चुकत नाही हा त्याला समोरून दिसेल तरी आणि पुढच्या काळात आम्ही जर आता ते आपले यात्री करू जे पंढरपूरचे यात्री करू ते असे चालताना बघा ना पाठून गाडी आली ठोकलं त्याला वारकरी हा त्यांना पाठून आले ना ते गाडी पहिल्यांदा असं कॅम्पेन सुरू केलं वॉक ऑन राईट सर त्यांना सांगा आता सगळे पोलीस भरले रोज सकाळी सगळे मुलं धावतात त्या रस्त्यावर. आता बघा ते सोलापूरचे काही 7-8 लोक आता गेले मगाशी त्यांना हा तिरुपतीला आता मगाशी त्या शिवशरण अण्णाला फोन केला होता की एकाच कुटुंबातले 4-5 लोक होते काय त्यांचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं ना आणि मग आपले जे लोक आहेत ना त्यांना आपल्याला हे सांगायला पाहिजे की काय ना काय असे नवीन नवीन आयडिया करू नये ना याच्यामध्ये आपल्याला अपघातांचं प्रमाण कमी करण्याची आवश्यकता आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये रस्ता सुरक्षा हे हेड प्रोजेक्टचा प्रस्तावित केलेला आहे. काही लास्ट स्टेजला आपल्याकडे गेलं जातं त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला प्रत्येक कलेक्टरला त्याच्यावर एक अनालिसिस होईल की तो त्याचा आढावा घेईल आणि लोकल उपाय करतील. 74% मृत्यू हे ग्रामीण भागातले रस्ते अपघातामध्ये हायवेवर फक्त 20% तो आता त्याच्यामध्ये सगळं ग्रामीण भागातलं काय कारण तुम्हाला काय निदर्शनास आलं सर? रोड खराब असतात लाईट नसतात मुलं ते बाईकने उलटे जातात विदाउट हेल्मेट अशी कारण आपण आयडेंटिफाय केलेली आहे आणि म्हणून आपण एक नवीन आपण लेखाचे जे उघडत आहे DPDC मध्ये त्याला 1% निधी द्यायचा आणि स्थानिक उपाययोजना करायचा पैसे निघत आपले काय दिवस आपल्याला नाही पण ते करायला पाहिजे. काय लाईट जरी लावल्या किंवा काय थोडं डागडुजी रस्ते बिस्ते केलं छोटे छोटे उपाययोजना जे जिल्हा स्तरावर करते यातून करते स्प्रिंकलर लावा काहीतरी रमलर लावा आपण जे प्रस्तावित केले सायनेजेस लावा तिथे काहीतरी धोकादायक काय ते आपण काय आहे आपण हायवेला बघतो ना घरी तुमची वाट पाहताय हे ते काय काय लिहा जर असे थोडस ऍक्शन इमोशनल आता आपल्याकडे बघा वाहन किती आहे 4,22,00,000 आणि 3 कोटी हे अनुदानित धारक म्हणजे लायसन परमिटवाले म्हणजे आतापर्यंत 1,004 ब्लॅक स्पॉट आहेत. तर आपण काय किती ब्लॅक स्पॉटवर काम केलंय ते जरा आढावा घ्या ना. हा मग काय झालं त्याच्या 200 जे वरती आपण कारवाई केलेली आहे. आमच्या मत असा होता की यामध्ये ज्या DPDC मार्फत जिल्हाधिकारीची अध्यक्षतेखाली आपण समिती स्थापन केलेली आहे त्यामध्ये सर्व जे संबंधित लोक आहेत ते त्यांचे मेंबर आहे ज्यामध्ये PWD MSRDC पोलीस आमच्या परिवहन खाता यांना माहिती आहे की कुठे स्पॉट आहे ते आपण आयडेंटिफाय केलेलं आहे ऑलरेडी. तर हे जे छोटी छोटी उपाययोजना ज्या जिल्हा स्तरावरच झाली तर प्रमाण या प्रमाणामध्ये फार कमी होईल असं वाटतं. आता यांच्यासाठी जे हेड करायला पाहिजे त्यांनी फाईल मूव्ह केलेली आहे ते बहुतेक पुढच्या वीकमध्ये आपल्याकडे येईल आणि 1% DPDC फंडातून याच्यात आपला थोडस बजेटमध्ये पण ठेवा ना तुमच्या थोडं सर बजेट पण आम्ही मागणी केलेली आहे. हा बजेटमध्ये पण मागणी केली आहे यावरती. हा केली आहे मागणी केली आहे तातडीचे उपाययोजना करण्याचा काहीच आपल्याकडे नाही. किती पैसे मागितले सर? आम्ही बजेटमध्ये 40 कोटी मागितलेले आहे यावर्षी 10 कोटी असं 40 कोटी मागितलेले दहा. अच्छा ऍक्च्युली द्यायला पाहिजे ते कोणाला सांगायचं? सोनिकला
ओपी गुप्ता किंवा काय स्पेशली ब्लॅक स्पॉट, ब्लॅक स्पॉट साठी घ्या सर. 1004 जे ब्लॅक स्पॉट आहेत त्यांना संपवायचं, कारण तिथे परत परत दरवर्षी तिथेच होत असतो. शहरी भागांमध्ये आपण नगर विकास मधून देऊ शकतो ना, शहरी भागात महापालिका हद्दीमध्ये. हा बरोबर ना, नगरपालिका आणि महापालिका हद्दीत आपण देऊ शकतो ना. नगर विकास म्हणून देता येतील 50-100 कोटी यांना देऊ ना आपण. आणि तुम्ही फोकसच करा ब्लॅक स्पॉट, ब्लॅक स्पॉट वरती फोकस केला तर बरेचशे प्रमाणात कमी होईल. तिथे लॉंग टर्म आहे सर, शॉर्ट टर्म करता येते. लॉंग टर्म म्हणजे ते जे कर्व आहे ते फार जास्त आहे, तिथे थोडासा वेळ लागणार. ते सोडून बाकी जे छोटी छोटी उपाययोजना आहेत, तिथे स्प्रिंकलर करायचं, रबलिंग करायचं, लाईट लावायची, काहीतरी हे बॅनर लावायचं. एक बाबा तो तुम्ही दिला रेड लाईट, इथे बाबा धोका आहे, धोका आहे. ते जे छोटे छोटे उपाययोजना आहेत ते जिल्हा स्तरावरच्या नियोजन केलं होतं, राज्यस्तरावर यांनी जे मान्य केलेले ते आता आपण सांगतात युडीच्या, तर ते 3-4 निधीतून आपण हे जे 1040 बघा युडीचं एक एक तर बजेटमध्ये तुम्ही 40 कोटी मागितले ते आणि काय होणार तुमचं, होणार 40 कोटी. आता 10 40 केले, एकदम 10 कोटी तुम्हाला दिले तर 100 वर्ष लागतील तुम्हाला.